नमस्कार, आज तुम्हाला दाखवते 15-20 मिनिटात होणारे सुरणाचे काप। हे सुरण घेतले मी, असे सुरणाचे काप मी कापून घेतले। कढईत पाणी उकळायला ठेवले, त्यात थोडस मीठ टाकते आणि हे सुरणाचे काप एक 5 मिनिट फक्त उकळी येऊस्तो उकळी येऊ देते। मी असं 5 मिनिट जर टच हे करून बघायचं नखाने, असं एवढं शिजवून घेतलं। 5च मिनिट, 5 मिनिट पण नाही, 1-2-3 मिनिट उकळी येऊ द्यायची। मी सुरण ताटलीत काढून घेतले, त्यात मी थोडीशी हळद टाकते अगदी किंचित, आणि आपल्याला हवं तेवढं लाल मिरची पावडर टाका। थोडं मीठ वाटत असेल तर आपण उकळताना टाकलेलं, मी अगदी थोडंसं टाकून घेते। ते सर्व असं मिक्स करून घ्या। बस असं तिखट मीठ लावून घेतलंय मी सगळ्या सुरणाला, आणि तुम्ही रवा पण घेऊ शकता, बेसन पीठ घेऊ शकता। मी आपलं साधं गव्हाचं पीठ घेते, यात पण छान होतात, कुरकुरीत होतात। असे तव्यावर ठेवून घेऊया सर्व। लहान मुलांना तर खूपच आवडतं। आपण बाहेर जाऊन आलो कुठं, स्वयंपाकाला वेळ नाही मिळाला, फक्त वरण भात केला, तरी पण हे सुरण केलं नुसते काप, तरी पण छान जेवण होतं। मी आपलं त्यावर थोडं थोडं तेल टाकून घेते। कोणी कोणी डीप फ्राय पण करतात, मी आपलं जास्त मुलांना तेलकट नको म्हणून थोडं थोडं तेल टाकते। हे पण छान होतं। घेतलं मी